आज आपण शिकणार आहोत अंकांचा चढता क्रम। नमस्कार मुलांना, आज आपण शिकणार आहोत संख्यांचा चढता क्रम। याआधी मी तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं आणि त्यामध्ये समजावून सांगितलं होतं की संख्यांचा चढता क्रम कशाला म्हणतात आणि तो कसा लिहितात। तर आज पुन्हा आपण त्यावरच परत एकदा रिव्हिजन करणार आहोत आणि ते तुम्ही समजून घ्यायचं आहे, ठीक आहे? तर बघा, या पानावर बघा, एक डब्बा दिलेला आहे, इथे दोन डब्बे दिलेले आहे, तीन डब्बे म्हणजे एक पासून तर या जे हे जे डब्बे आहे हे वाढत गेलेले आहे। तर इथे एक डब्बा आहे म्हणून इथे एक लिहिला, इथे दोन डब्बे आहे एक आणि दोन, दोन डब्बे आहे तर इथे आपण किती लिहायचे आहे, दोन। त्यानंतर इथे तीन डब्बे आहे म्हणून इथे तीन लिहिलेले आहे, इथे किती डब्बे आहे मोजू आपण, एक दोन तीन चार, चार डब्बे दिलेले आहे तर इथे किती लिहायचे आपण, चार। त्यानंतर हे डब्बे मोजू, एक दोन तीन चार पाच, पाच डब्बे दिलेले आहे म्हणून या ठिकाणी आपण किती लिहिणार, पाच लिहिणार। इथे सहा डब्बे आहेत म्हणून इथे सहा लिहिलेले आहे। आता हे डब्बे मोजू आपण, एक दोन तीन चार पाच सहा सात, सात डब्बे, तर त्यामुळे आपण इथे लिहिणार सात। इथे आठ डब्बे आहेत म्हणून इथे आठ लिहिलेले आहे। त्यानंतर हे मोजू आपण, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ, किती डब्बे आहे इथे, नऊ डब्बे, तर ह्या गोलामध्ये आपण लिहिणार नऊ। तर हा आहे चढत जाणारा क्रम। बघा, कमी जास्त, त्यापेक्षा जास्त, त्यापेक्षा जास्त, त्यापेक्षा जास्त, म्हणजे हे जे डब्बे आहेत ते जास्त 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 प्रमाणात अशा प्रकारे ह्या संख्या लिहिलेल्या आहेत। तर बघा, आपण पायऱ्या चढतो, शाळेच्या पायऱ्या चढतो, आपण मंदिराच्या पायऱ्या चढतो, आहे की नाही? तर आधी आपण पहिल्या पायरीवर पाय ठेवतो, मग दोन पायऱ्या, नंतर तिसऱ्या पायरीवर ठेवतो आपण पाय, त्यानंतर चौथी पायरी, अशा प्रकारे आपण पायऱ्या चढत चढत जातो। तर ह्याच क्रमाला चढता क्रम म्हणतात। काय म्हणतात, चढता क्रम, म्हणजे कमी पासून तर जास्त 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 या प्रकारे संख्या वाढत जाणे, याला म्हणतात चढता क्रम। आणि संख्या सुद्धा त्याच प्रमाणात लिहिणे तर त्याला म्हणतात संख्यांचा चढता क्रम, ठीक आहे? तर बघा, मी तुम्हाला परत एकदा एक उदाहरण समजावून सांगते। बघा, ह्या संख्या दिलेल्या आहे, तीन पाच एक चार सहा आणि दोन। आता आपण काय करू, आपण पानं काढू। आता ह्या संख्या आपल्याला चढत्या क्रमामध्ये लिहायच्या आहे, है ना? तर चढत्या क्रमामध्ये आधी सगळ्यात पहिल्यांदा यामध्ये किती येणार, बरोबर एक येणार, म्हणून आपण इथे लिहिणार एक। एक पेक्षा मोठे असतात दोन, त्यामुळे इथे लिहिणार आपण दोन। दोन नंतर किती असतात, तीन, त्यामुळे इथे लिहिणार आपण तीन। तीन पेक्षा मोठे चार असतात, चार पेक्षा मोठे पाच असतात, पाच पेक्षा मोठे किती असतात, सहा। बघा, एक दोन तीन चार पाच सहा, एक दोन तीन चार पाच सहा। तर या प्रकारे आपण संख्यांचा चढता क्रम लिहिलेला आहे। काय लिहिला आहे, संख्यांचा चढता क्रम। चढता क्रम म्हणजे आधी लहान संख्या,
त्यानंतर त्यापेक्षा मोठी संख्या, त्यानंतर त्यापेक्षा मोठी संख्या, त्यानंतर त्यापेक्षा मोठी, त्यापेक्षा मोठी, त्यापेक्षा मोठी, या प्रकारे संख्या चढत्या क्रमामध्ये लिहित जाणे म्हणजे कमी पासून जास्त कडे लिहित जाणे, याला म्हणतात संख्यांचा चढता क्रम। समजलं तुम्हाला? तर आज आपण काय शिकलो, संख्या चढत्या क्रमामध्ये कशा लिहायच्या। तर आपल्या ग्रुपवर मी तुम्हाला होमवर्क टाकणार आणि ते होमवर्क या प्रमाणे मला त्याचे उदाहरण लिहून पाठवायचे, माझ्या वैयक्तिक नंबरवर पाठवायचे। ठीक आहे, ओके, बाय।